इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांनी दिनांक आठ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदारांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांना आश्वासन दिले आहे त्यानुसार जिल्हा प्रशासनानं शब्द पाळला अन्यथा दिनांक दहा डिसेंबरला पेठ तालुका वाळवा येथे पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजुबा यांनी दिली आहे संदीप राजुबा म्हणाले शेतकरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजाराम बाप्पू कारखान्याच्या उसाच्या गावाडीमध्ये जीवावर उदार होऊन उड्या घेतल्या होत्या सांगलीचे जिल्हाधिकारी बाहेरगावी असल्याने इस्लामपूरचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन हे जिल्हाधिकारी यांचा निरोप घेऊन आले होते जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची दिनांक आठ डिसेंबरला बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते बैठकीपूर्वी एक दिवस अगोदर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात येणार आहे आश्वासनाची जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरती अजून कोणतीही हालचाल दिसत नाही प्रशासनाला दिलेली मुदत शुक्रवारी संपत आहे जिल्हा प्रशासनानं ऊस दराची कोंडी फोडली नाही तर रविवार दिनांक दहा रोजी पेठ येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे ऊस तोडगा निघेपर्यंत आंदोलन चालूच असणार आहे असेही राजोबा म्हणाले